आम्ही छान रेडी झालेलो आहोत, कारण की आज महाराष्ट्र मंडळ नेदरलँड्स आयोजित सार्वजनिक गणेश उत्सव आहे. जसं प्रत्येक वर्षी असतो, मी प्रत्येक वेळेस आले की ब्लॉग बनवत असते तुमच्यासाठी खास. आज पण कार्यक्रम आहे, शनिवार आहे, त्यामुळे हो तर मस्त आम्ही रेडी झालेलो आहोत. मी यावेळेस मस्त अशी साडी नेसली आहे, मुली पण तयार आहेत आणि रेवताई पण आहे. हाय, आणि तुम्हाला माहिती आहे का आमच्या रेवाचा पण ब्लॉगिंगचं चॅनल आहे. रेवा नाव सांग. कलरफुल वर्ल्ड ऑफ रेवा. हा, तर रेवा मस्त मस्त ब्लॉग बनवत असते जेव्हा ती ट्रिपला वगैरे जाते तेव्हा. तर आता आम्ही सगळे मिळून चाललेलो आहोत. यावर्षी ॲम्स्टरविनमध्ये आहे कार्यक्रम. गेल्या वर्षी हुबडॉर्फला होता, यावर्षी ॲम्स्टरविनमध्ये आहे. तर जाणार आहोत, छान छान कार्यक्रम सगळे आम्ही बघणार आहोत. प्रत्येक वेळेला शर्वरीचा डान्स परफॉर्मन्स पण असतो, यावेळेस फक्त गाणं घेतलेलं आहे, ते गाण्यात आहे. यावर्षी डान्स नाही, कारण आम्ही ह्याला गेलो होतो, भारतात गेलो होतो, त्यामुळे डान्स प्रॅक्टिस वगैरे करायला आम्ही येथे नव्हतोच. त्यामुळं यावर्षी फक्त गाण्याचा परफॉर्मन्स आहे तिचा. तर छान प्रार्थना वगैरे ते म्हणेल ते तुमच्याबरोबर आम्ही शेअर करतो. आणि संपूर्ण हा गणेशोत्सवाचा कार्यक्रम पाहण्यासाठी स्टे विथ अस. चला जाऊया आणि आपण छान कार्यक्रमाचा आनंद घेऊया. Rock, 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 rock
आहेत आतमध्ये. आता रजिस्ट्रेशन केलं मी आणि आता आम्हाला मिळणार आहे ते स्नॅक्स समोसे वगैरे खाण्यासाठी. तर सगळं ते पब्लिक सगळं आत येणार आहे आणि आता सुरू होतील बाप्पाची आरती आणि त्यानंतर ना सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात होईल. तर हा आहे आजचा माझा लुक. मी मस्त अशी साडी नेसून आलेली आहे ट्रेडिशनल लुकमध्ये. तर पुढे कुठले कुठले कार्यक्रम आहेत ते सगळं काही तुमच्याबरोबर शेअर करते. त्यामुळे पाहत राहा शेवटपर्यंत ब्लॉग. कार्यक्रम पाहण्यासाठी आता सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होते. त्याच्या आधी सुरू होईल आरती आणि मग सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात होईल. स्टेज आणि ही सगळीकडे ऑडियन्ससाठी दिलेलं आहे बसण्यासाठी. सर्वांगी सुंदर उंचे दुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. महाराष्ट्र मंडळ नेदरलँड्स गणेश उत्सव 2024 या दिव्य भव्य सोहळ्यात जमलेल्या सर्व गणेश भक्तांचं मी सिद्धार्थ आणि मी प्रतीक्षा मनापासून स्वागत करतो. अ व्हेरी गुड आफ्टरनून अँड अ वॉर्म वेलकम टू ऑल ऑफ यू. वी फील प्रिव्हिलेज टू एक्सटेंड अवर वॉर्म वेल 14th इयर ऑफ गणेश उत्सव 2024 ऑर्गनाइज बाय महाराष्ट्र मंडळ नेदरलँड्स. वी आर ऑनर्ड टू हॅव यू ऑल विथ अस टुडे. आता आपण बोलूया अमेद हायगुडे चालली तर सध्या आम्ही काय काय करतो. तर महाराष्ट्र मंडळ नेदरलँड हे वर्षाला 4 सण साजरे करतात जिथे आपले सगळे फक्त महाराष्ट्रीयन असे नाही तर ऑल ओव्हर फ्रॉम इंडिया पीपल कॅन कम अँड सेलिब्रेट टुगेदर. सो दॅट इज द मेन इंटेन्शन. सो आपण संक्रांत साजरी करतो, त्याच्यानंतर आपण गुढीपाडवा साजरा करतो, दिवाळी साजरी करतो आणि आपला सगळ्यात महत्त्वाचा लाडका सण आपण गणेशोत्सव साजरा करतो. पण अदर दॅन दॅट वर्षभर चालणारे आपले तीन ते चार इनिशिएटिव्ज आहेत की जिथे आपण लोकांना ज्या त्यांचे सेम लायकिंग्स आहेत त्याच्यासाठी ते एकत्र येतील आणि त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळेल. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला सांगायला आवडेल की माझी शाळा म्हणून वयोगट वय वर्ष 5 ते वय वर्ष 12 अशी जी आपली मुलं आहेत त्यांना मराठीची ओळख व्हावी, लिहिता यावं, बोलता यावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजी आजोबांबरोबर ती फोनवरती बोलता यावं, सगळं करता यावं. आणि ह्याच्यासाठी भयंकर कष्ट घेणारे आमचे व्हॉलंटियर्स पण आहेत आणि हे त्याचं 8वं वर्ष आहे. सो आत्ता
35 ते 40 मुलं आपली माझी शाळा याच्यामध्ये दर रविवारी दुपारी 2 तास मराठीच्या सान्निध्यात त्याच्यात गोष्टी असतात, हस्तकला असते, या सगळ्या बरोबर असतात. बाप्पाला मोदक हे प्रचंड आवडतात. बाप्पाला अनेक प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य दिला जातो, पण जिथं बाप्पा तिथं मोदक हे समीकरण नेहमीच ठरलेलं असतं. अगदी, मोदक हे आनंद, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच बाप्पांच्या भक्तीमध्ये त्याला खास महत्व आहे. इनफॅक्ट आजचा हा सोहळा त्यासाठीच आहे. आज आपण इथे गणेश उत्सव तर साजरा करणारच आहोत, पण त्याचबरोबर गणपतीची वैशिष्ट्ये काय आहेत, गणपतीला दुर्वांची जुळी का वाहतात, या सगळ्यांबद्दल आज आपण इथे जाणून घेणार आहोत. तर चला करूया आपल्या पहिल्या परफॉर्मन्सला सुरू. जय जयाजी गणपती, मज द्यावी विपुल मती, करावया तुमची स्तुती, स्फूर्ती द्यावी मज अपार, तुझे नाम मंगल. See you.
गरम झालेले आहेत आणि आता आम्ही मस्त जेवणाचा आस्वाद घेतोय. पनीर आवडीचे शर्वरीच्या, मटकीची भाजी आहे, पनीर आहे, गुलाबजाम, डाळ आणि भात, मस्त असं. तर आत्ताच सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले आणि आम्हाला इतकी कडाक्याची भूक लागली आहे, त्यामुळे सगळे आता इथे तुटून पडले जेवणावरती. तर आम्ही पण या मस्त जेवणाचा आस्वाद घेतो. आणि तुम्हाला हे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम आवडले असतील तर आता आम्ही पोटपूजा करून घेतो. कसं आहे, छान आहे. तर आत्ता आम्ही कार्यक्रमावरून घरी आलेलो आहोत. 8:30 वाजले, खूप छान प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला. मस्त त्यानंतर जेवण होतं, त्या जेवणाचा आम्ही आस्वाद घेतला आणि घरी आलो. आल्यानंतर आता दमलेलो तर आहेतच. आज खूप सारे सबस्क्रायबर्स भेटले आपले, त्यामुळे खूप छान वाटलं. आणि ते येऊन भेटत होते, बोलत होते की त्यांना आपले व्लॉग आवडतात, तर ते ऐकून खूप छान वाटलं. कार्यक्रम प्रत्येक वर्षीप्रमाणेच छान झालेला आहे. यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच मलखांब हे पण पाहायला मिळालं. आपलं भारतीय खेळ आहे आणि तो इतकं म्हणजे शर्वरी तर डोळे झाकून घेत होती पाहताना. ते इतकं सारं म्हणजे पाहताना उत्सुकता पण होती, किती छान छान प्रकारे ते करत आहेत. आणि एक मनात भीती पण वाटत होती, परंतु खूप छान प्रकारे त्यांनी सादर केलं मलखांब. आणि त्यानंतर ना आम्ही छान जेवणाचा आस्वाद घेतला, घरी आलोत. तर बऱ्याच वेळेला विचारलं जातं की म्हणजे मी पुण्यामध्ये होते तेव्हा पण की मी मावं सासूबाईंबरोबर जायचे फिरायला, तेव्हा विचारत होते की आई येत नाहीत का तुमच्या सासूबाई. तर आईंची तब्येत खराब असते, म्हणजे त्यांना जास्त दिवसभर दगदग सहन नाही होत, त्यामुळं मग त्या बाहेर जास्त करून जाणं टाळतात. आणि इथे तर वेदर खराब असतं, थंडी, आणि त्या जास्त वेळ उभा राहू नाही शकत, त्यामुळं मग आई घरी होते. आणि आई घरी होते म्हणून मग शरूचे बाबा पण घरी थांबले होते. श्रीमयी अर्धा वेळ आली होती कार्यक्रमाला, नंतर मग सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाल्यानंतर ती पुन्हा घरी आली तिच्या बाबाला कॉल करून. आणि ती दमून जाते, तिला नुसतं खेळायला पाहिजे असतं. आणि मग तिथे एका जागेवर चेअरवर बसून शांत बसायचं होतं कार्यक्रम बघायला, ते काही तिला जमलं नाही, त्यामुळे ती घरी आली. मी आणि शर्वरीने संपूर्ण कार्यक्रम पाहिले, ढोल ताशा. आणि ते ढोल ताशे पथक म्हणजे की काय, आपल्या अंगावरती शहारे येतात जेव्हा शिवगर्जना वगैरे केली जाते. नेहमीप्रमाणेच यावर्षीचा कार्यक्रम पण खूप छान प्रकारे संपन्न झाला. तर आमच्यासोबतच तुम्ही पण या सगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेतला असेल अशी मी आशा करते. आणि हा आजचा कार्यक्रम आपला, आजचा हा व्लॉग येथेच थांबवते. तर चला पुन्हा भेटूयात नवीन विषय, नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सगळे मजेत राहा, स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री.